महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसापासून अनेक लोकांनी वेगवेगळ्या मतप्रवाह त्यांचा व्यक्त करण्याचा सपाटा लावलेला आहे. उदाहरणार्थ अजितदादांनी घेतलेली वाररूममधली बैठक असेल, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदनासाठी दिलेले पालकमंत्री असतील, या सर्व चर्चा हे रंगत आहेत. खरं तर या गोष्टीचा सर्वांनी अभिमान बाळगायला पाहिजे होता की एक अशी सत्ता आलेली आहे ज्या सत्तेमध्ये सर्वांना काम करण्याची संधी मिळते. कुणाचा एकाचा जाऊन आदेश घेतल्यानंतर काम करणे ही जी पूर्वीची पद्धत होती ती न करता सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घेऊन काम करायचं कसं हे दाखवायचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केलेला आहे. वॉर रूममध्ये आता अजितदादाचं अतिक्रमण असंही काही लोक बोललेत, परंतु त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की असं कोणतंही अतिक्रमण किंवा हे करण्याचं कुणाचाही ना विचार आहे ना त्यांच्या डोक्यात आहे, हे यांच्या सुपीत डोक्यातून निघालेली कल्पना आहे. मुळामध्ये यांच्याकडे विरोधी पक्षनेता असेल किंवा विरोधी पक्षाचे इतर आमदार असतील यांनी महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी काय करायला पाहिजे किंवा जनतेचं काय ओरड आहे यावर बोलण्यापेक्षा आता हे इंटरनल राजकारणावर बोलायला लागलेले. पालकमंत्र्याची यादी बदलली, पालकमंत्री इकडचा तिकडं दिला, त्याच्यामुळं नाराजीचं काय सूर आहे असं एक जे वातावरण तयार करायचा प्रयत्न केला हे मुळात चुकीचं आहे. एक विचारपूर्वक अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांनी जाऊन झेंडावंदन करणे हा जो सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे याबद्दल सर्व मंत्री महोदयसुद्धा खुश आहेत. म्हणून ही जी काही यांची बडबड चाललेली याला कुठंतरी हा उत्तर तर म्हणता येणार नाही, परंतु त्यांना काम नसल्यापूर्वी त्यांनी केलेले विधान आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की नेहमीप्रमाणे संजय राऊत वगैरे त्यांची जे काही पिलावळ आहे त्यांनी सुद्धा स्टेटमेंट करायला सुरुवात केली की आता शिंदे साहेबाचं काही खरं नाही किंवा शिंदे साहेबाला आता काम करायला अडखळ यायला लागलेत किंवा पुन्हा आमची सत्ता येणार वगैरे अशी जे काही वायफळ गप्पा करायला लागलेले आहेत. त्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. संजय राऊत जे बोलतात ते लोक आता मनावर घेत नाहीत, लोक त्याला वेड्यात काढत आहेत. खरं तर त्यांना उपचाराची गरज आहे असं अनेक दिवसापासून आम्ही म्हणत होतो, परंतु आता ती निकडीत तातडीने केली पाहिजे. तुमच्या माध्यमातून उद्धव साहेबाला सुद्धा सांगेल की त्याला कुठेतरी ॲडमिट करा, नसता तुम्हाला ॲडमिट व्हायची वेळ येईल. कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान त्याला आता राहिलेलं नाही. म्हणून आता जे काही प्रकरणं चाललेले आहेत, मग जे काही आतमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत, ईडीच्या प्रकरणात आहेत, त्यांच्यानंतर हे लोक जाणार हे मी परवा दिवशीसुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून संजय राऊतनी आता तोंडाला कुलूप लावलेलं बरं. एक मंत्री माझी सरकारमधला मंत्री जेलमधून बाहेर काय पडला आहे, अवघ्या 2 महिन्याचा तब्येतीच्या कारणामुळं त्याला दिलेली ती जामीन आहे, परंतु त्याच्यावरही सुद्धा यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. जे असे म्हणायचे की जे जाऊद बरोबर आहेत तेच आता आनंदाने पेढे वाटत आहेत, आणि जे उभरतं नेतृत्व आहे ते त्याच्यावर ट्विट करतंय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. नवाब मलिक बाहेर आले पण त्यात शरद पवारकडे जायचं का अजित पवारकडे जायचं असं कन्फ्युजन आहे त्यांच्या. नवाब मलिक आता आजारासाठी त्याला सुट्टी दिली, मला वाटतं त्यांनी आता राजकारण न करता आपली तब्येतला सांभाळलं पाहिजे. कुणाकडे जायचं आहे कुणाकडे नाही जायचं हा त्यांचा निर्णय, त्यावर त्या पक्षातले लोक बोलतील, परंतु मला वाटलं मला असं वाटतं की त्याने तब्येतीची काळजी घेतलेली बरी राहील. सध्या कोल्ड वॉर वॉर असं म्हणतात. एक मिनिट चालले, काल ते बाहेर पडले त्यानंतर ते ढोल फटाके तमाशा जे काही सगळं झालं, तुमच्या सोबतचा जो पक्ष आहे आता सत्तेत त्यांनी सुद्धा आनंदोत्सव साजरा केला. अहो त्याला जेलमध्ये आपण पाठवलं होतं त्याचं कारण दाऊदशी संबंध होता किंवा असं, तुम्ही कसं बघता मग या सगळ्याकडे, कारण तुमचा आलाय सेलिब्रेशन करतोय.
मग त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना काय करायचंय, मला वाटतं तटकरेने साहेबांनी याच्यावर अत्यंत मार्मिक उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ते बाहेर आल्यानंतर कोणत्या पक्षात जातील किंवा कोणत्या पक्ष गटाची भूमिका घेतील त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. म्हणून आजही तो सस्पेन्स काय नाही, त्यांना एकदा बाहेर येऊ द्या, मग आपण त्याच्यावर योग्य तो उत्तर देऊ. सेलिब्रेशन कुणाने कुणाचं करायचं, सत्तेतले लोक सेलिब्रेशन करतात, सत्तेतील नाही, ते त्या पक्षाच्या काही लोकांनी केलं असेल तर तो त्यांचा विषय आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. तुम्ही वॉर कोल्ड वॉर वर आता म्हणताना विरोधकाकडे बोट दाखवले, पण आता जो पुण्यात कार्यक्रम झाला चांदणी चौकातला गडकरींच्या उपस्थितीमध्ये, अत्यंत महत्त्वाचा विषय राज्यात गाजला होता, तिथे मात्र मुख्यमंत्री उपस्थित राहिले, उलट तिथे उपस्थितीवरून सगळ्या पक्षांमध्ये जरा वादविवाद निर्माण झाल्यासारखं दिसते. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे 24 तास काम करणारे आहेत हे महाराष्ट्र जाणतो. आमच्यासारखे अनेक आमदारांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि पुढच्या या 15 ऑगस्टनंतर आम्ही त्यांना बळजबरीने, हा शब्द तुम्ही मुद्दाम तुम्हाला लक्षात ठेवा, बळजबरीने त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे याची कल्पना तुम्हाला नसेल, परंतु आम्ही जवळ राहतो, आम्हाला माहिती त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आता ते एक दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिथे गेलेले आहे. आपल्या गावात जाऊन थोडंसं शांतीने एक दिवस आराम करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते लंडनला गेलेले नाहीत, ते 15 दिवसाच्या सुट्टीवर नाहीत, आणि त्यांची काळजी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. म्हणून मी 16 तारखेला जेव्हा जाईल, आम्ही सर्वच आमदार त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की काहीही असेल, तुम्ही 2 दिवस का होईना, 3 दिवस का होईना, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हे झालंच पाहिजे. काय नेमकं या एवढ्या लेवलवर तुम्हाला यावं लागलं आहे, किती काम करत, कशामुळे हे सगळं काही? 24 तास काम आहे ना, रात्री 2 वाजता जरी गेलं कार्यकर्त्याला भेटतात, 4 च्या पहिले कधी झोपले तर मलाही आठवत नाही. अनेक वेळेला पाहतो सकाळी 7 वाजता उठून त्यांचा दिनकर्म सुरू होतो. अखेरला किती जरी काम करणारा माणूस असला तर हे शरीर आहे, याला जपलं पाहिजेच. परंतु ते त्यांचं असं म्हणणं आहे की मला लोकात राहिलं तर चांगलं वाटतं, परंतु ती तब्येतीची काळजी घ्यावी लागते. मी अनेक वेळेला त्यांना पाहिलं की दुपारी येऊन त्यांना सलाईन लावली, 2 तासाची सलाईन काढल्याबरोबर पुन्हा ते कुठं कामाला लागताना पाहतोय, तर हे योग्य नाही आहे हे माझं मत आहे. तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणाले की ठाकरे घराण्यातला, ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती लवकरच तुरुंगात जाणार आहे, काय नेमकं त्याच्या संदर्भात सविस्तर आम्हाला? कोविडच्या प्रकरणामध्ये जे डेड बॉडीवरचं जे काय त्याला प्लास्टिकचं जे कवर ज्याला म्हणतात ते विकत घेणे हा एक छोटासा पार्ट आहे. असे अनेक प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये मागेसुद्धा चौकशा झाल्यात आणि ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत 16-17 लोकांवर त्याच्यावरसुद्धा ठपका ठेवला गेलेला आहे. मग ते कॉन्ट्रॅक्टर कोणाचे होते, कोणी त्यांना विदाऊट टेंडरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, असाही एक प्रकार आहे. परंतु ही प्लास्टिकचं जे कवर म्हणतात ज्याला डेड बॉडीसाठी रॅपिंग करायचं असतं, ते 650 कवर 7,500 रुपयाला विकत घेण्याचा प्रकार घडलेला आहे. आणि त्या एका प्रकरणावर ईडीने यांची चौकशी सुरू केली होती. त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं आली, यावर कोणत्याही माणसांनी, पक्षाच्या माणसांनी स्पष्टीकरण दिलं नाही की आम्ही हे घेतलेलं नाही किंवा हे चुकीचं आहे. आणि हे प्रकरण जेव्हा आता पुढं गेलेलं आहे, आता याच्यामध्ये जे आरोपी अटक केले, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनीसुद्धा त्यांच्या जबाबामध्ये अनेक मान्यवरांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यावर कारवाई ही लवकर होईल मला वाटतं. ह्या 8-10 दिवसामध्ये कारवाई होण्याचे संकेत मला तरी दिसत आहेत. पण ईडीनं जबरदस्तीनं जबाब नोंदवून घेतल्याचं सुजित पाटकरचं म्हणणं आहे. सुजित पाटकरवर जो अंतर्गत दबाव आहे, त्या दबावापोटी त्यांच्या वकिलांनी ते त्याला रायटिंगमध्ये दिलेलं स्टेटमेंट त्यांनी ते सुप्रीम म्हणजे हायकोर्टामध्ये रिट म्हणून दाखल केलेलं आहे. तसं काही नाही. सुजित पाटकरलासुद्धा माहिती की मला याच्यात मोहरा बनवलं जात आहेत, खरं आरोपी आणखीन बाहेर आहेत, आणि म्हणून मी म्हणलो की येत्या काही दिवसात या लोकांना जेलची हवा खावी लागेल. त्याच्यात मग हे सर्वजण आले. ठाकरे कुटुंबात 4 व्यक्ती आहेत, असे कोणते व्यक्ती आहेत जे तुम्ही त्यांच्या म्हणजे जेलमध्ये जाणार? 4 व्यक्तीमधली 1 व्यक्ती जाणार हे तुम्हाला मी निश्चित सांगतो. ठाकरे कुटुंबातली हो जाणारच, कारण की कोणतेही कुटुंब कितीही मोठं जरी असलं, लालू प्रसाद मोठा होता तर जेलमध्ये गेला नाही का?
अनेक मोठे लोक होते ते जेलमध्ये गेले नाहीत का? मग यांना काही विशेष कायद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेमध्ये विशेष अधिकार प्रदान केले नाही की एखादी जर मोठ्या घराण्यातली व्यक्ती असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही असं नसतं. घटना सर्वांसाठी सारखी, कायदा सर्वांसाठी सारखा, म्हणून हे सर्वांना लागू होतं. जसं मला होईल तसं त्यांना होईल, म्हणून ते अटक होणार. पण कधी कारण कोण कसं जेल काही प्रकरण असेल ना, विदाउट प्रकरणाचा कोणी तपास कशाला करेल? मग तेच तर तुम्हाला सांगतोय, करोनाचा प्रकार असेल, बाकी कॉन्ट्रॅक्टरचा प्रकार असेल, हे मुंबईमध्ये पडलेले खड्डे हा एक भ्रष्टाचाराचा अड्डा होता हे आता सर्व मुंबईकरांना माहिती आहे. आणि त्याच्यात झालेले भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये जो अहवाल आलेला आहे त्याच्यातही त्यांनी 17 लोकांवर आरोप ठेवलेले आहेत. परंतु आता आपल्याला वाचायचं आहे म्हणून इतरांचे बळ द्यायचा प्रयत्न करतात. तो दुसरा एक मनसेचा तो युवासेनेचा होता, तो वरून तर आहेच आहे, दुसरा कारण तो चेंबूरचा होता, त्याची चौकशी झालेली. यानंतरची कारवाई जी पुढची ही अटकेचीच आहे आणि याच्यात त्यांना अटक होतील. पण राजकीय प्रक्रियेमध्ये दोनच व्यक्ती ठाकरे घराण्यातले सध्या आहेत जे तुमचे विरोधक आहेत, एक तर उद्धव ठाकरे आणि दुसरे आदित्य ठाकरे. आता दोन्ही दोघांचा दोघंच जण असत असेल अशातला नाही आहे, त्याच्याबरोबर कुटुंबातले म्हणजे अनेक लोक आहेत. वरुण देसाई असेल की आणखीन तो काय त्यांचा साला वगैरे असेल, सर्वजण त्यात विज्युअल आहेत ना. ठाकरे कुटुंब, ठाकरे नावाचा माणूस जाईल का नातेवाईक जाईल? कुटुंब म्हणजे परिवार असतो, त्या परिवारातले एकजण जाईल. शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा दौरा करणार आहे, पर्टिक्युलरली त्याच मतदारसंघांमध्ये, याकडे तुम्ही कसं बघता? आम्ही पॉझिटिव्हली बघतो. त्यांच्या कार्यकर्त्यांना ते संदेश देतील की जिथे युती आहे तिथे युतीचं काम करा, म्हणून अजित दादा हे शब्दाचे पक्के आहेत. ते जेव्हा युती करतात ते युती करतात. तुमच्या पक्षामध्ये तुमच्यासारखेच आक्रमक आमदार झालेले आहेत, काही मंत्री पण आहेत. आता ते कधी कोणाला मारहाण करतात, कधी शिवीगाळा करतात, तर मुख्यमंत्र्यांना अशी विरोधक विनंती करतात, मुख्यमंत्री साहेब यांना आवरा, कारण या आमदारांवर कारवाई का होत नाही? कारण एका पत्रकारावर इतका गंभीर हल्ला झाला, राज्यभरातले सगळे पत्रकार एकवटले, निवेदन दिली जात आहेत, विरोधक बोलत आहेत, तरी काही होत नाही, त्यांना कधी आवडणार? मी आमदारांकडून चुकी होत नाही असं मी कधी ठामपणे सांगू शकत नाही, होत असते. परंतु जळगावचं जे प्रकरण आहे त्यामध्ये मी आजही तुम्हाला सांगतो, घडलेली घटना एवढी वाईट होती, त्यामध्ये त्या तिथलच्या आमदारानं हौस चालू असताना, मुख्यमंत्री व्यस्त असताना सुद्धा त्यांना धरून, साहेब मला काही करा, माझ्या मतदारसंघामध्ये अशी घटना घडली, त्या कुटुंबियाला एक फोन करा, वारंवार विनंती करून मुख्यमंत्र्यांनी फोन केला. आणि याला जर एखादा पत्रकार घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता त्याला जर चंपोगिरी चंपीसगिरी का काय शब्द वापरला जर तो करत असेल तर मला वाटतं ह्या पत्रकाराने सुद्धा त्याचं भान राखलं पाहिजे. मी किशोर पाटलाचं चुकलं नाही असं म्हणत नाही, परंतु या घटनेला त्यावेळेला त्या क्षणाला अशा प्रकारचे बातमी देणं किंवा अशा प्रकारचं विधान करणं हे कधी कुणालाही मान्य होणार नाही. अख्ख्या जळगावमधले अख्खी जनता त्या प्रकरणामध्ये रस्त्यावर आली असताना आपण त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे होतं, मग तो पत्रकार असो, आमदार असो का आणखीन कोणी असो. ही घटना मी कालही बोललो, जर तुमच्या आमच्या कुटुंबात घडली असते आपण काय केलं असतं? सर्वसामान्य आहे म्हणून त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. लोकप्रतिनिधी याचा अर्थ असा असतो तो त्या कुटुंबातला एक सदस्य होतो. माझ्या मतदारसंघामधला मी आमदार आहे याचा अर्थ माझ्या या कुटुंबातला मी त्यांचा नेतृत्व करणारा प्रतिनिधी आहे. मग अशा वेळेला जर हे करत असताना अशा चुकीच्या जर बातम्या दिल्या तर एखाद्याला राग येणं स्वाभाविक आहे, आणि त्या रागाच्या पोटी जर त्यांनी ते केलं असेल, परंतु त्याचा ते इंटेन्शन नव्हतं, वैयक्तिक कारणाहून जर भांडणं झाले असते तर मी समजू शकलो असतो. पण अशा घटनेच्या वेळेला पत्रकाराकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की अशा बातम्याला थोडासा ब्रेक दिला तर बरं होईल. पण राग आला तुम्हाला काय वाटतं, पत्रकाराने त्याला चंपोगिरी म्हणावी? त्याला आणखी मुलांच्या शिवाय द्यावा आणि आम्ही हात जोडावेत? म्हणजे त्या मुलीवर जे झालेलं आहे, नाही नाही तुम्ही त्या मुलीवर झाले त्याच्याबद्दल काही बोलणार नाही.
ही कोणती पद्धत आहे या कोणती पद्धत आहे मुख्यमंत्र्यांनी फोन केला चुकीचं आहे का संदेश काय घ्यायचा नाही नाही संदेश मी तेच सांगतो ना एक गोष्ट ऐका एक गोष्ट ऐका मुख्यमंत्र्यांनी जर एक भावनिक ह्याच्यासाठी जर फोन केला चूक केली का त्यांनी कधी याच्यापूर्वी कधी झालं असं म्हणणं झालं समर्थन तुम्ही करताय आम्ही महाराणीचं समर्थन जसं मी करत नाही तसं पत्रकारांना सुद्धा त्याची बाजू मांडताना व्यवस्थित मांडली पाहिजे हे माझं त्याच्या मागचं धोरण आहे बाकी मी मारहाण केली म्हणून नाही नाही सत्कार करा पत्रकार चुकला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहे तुम्ही जसं त्याला हाऊसमध्ये बोलवता त्याला उत्तर द्यायला लावता गुन्हा दाखल करता येतो मग तुम्ही एक काम करा आम्ही आमची चूक मान्य करतो तुम्ही त्या पत्रकाराने जे केलंय त्याचं तुम्ही अभिनंदन करा मग संपला विषय तुम्ही त्या पत्रकाराचं अभिनंदन करा ना आम्ही माफी मागतो संपला विषय आम्ही माफी मागतो तुम्ही त्याचं अभिनंदन करा ओके आणखी काय बोलायचं तुम्हाला नाही तर तुम्ही म्हणाल की संजय शिरसाट चिडले आणि पत्रकार बरसले यापेक्षा मी माफी मागतो तुम्ही त्याचं अभिनंदन करा बरं एक वर्ष झालं तुम्ही सत्तेत म्हणजे नव्यानं सत्तेत आलेले शिंदे आणि फडणवीस सरकारचं सरकारनंतर विरोधकाच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती दिली मंजुरी मिळाल्या तुमच्याच महाविकास आघाडीच्या काळातल्या वर्ष झालं तरी ती मंजुरी ती स्थगिती आहे ती उठवली गेली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सव्वा महिन्यापूर्वी अजित पवारांचे जे जे आमदार तुमच्या सत्तेत सहभागी आहेत त्यांची मात्र स्थगिती उठवलेली आहे याबद्दल तुम्हाला स्पष्टपणे गोष्ट सांगतो स्थगिती कोणत्या कामाला दिलेली आहे सत्ता जाते दोन दिवसामध्ये सत्तेमध्ये बदल होणार आहे त्यावेळेला यांनी 1500 GR काढले किती 1500 दोन दिवसामध्ये सत्ता जात असताना जे काही ओरवडायचं असतं ते ओरवडायचा प्रयत्न त्यांनी केला मग एवढा जेव्हा दोन दिवसामध्ये 1500 GR आणि भरमसाठ पैसा इकडच्या तिकडं करणं हा जो प्रकार होता हा गैर होता म्हणून त्याला स्थगिती दिली पूर्वीचे जे काही कामं होते जे बजेटमध्ये आहेत ज्याला पूर्वी त्यांचे वर्क ऑर्डर झालेले आहेत जे कामं प्रगतीपथावर आहेत अशा कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही हे मी स्पष्टपणे सांगतो परंतु या 1500-1700 जे GR काढले होते ते धाव एका दिवसामध्ये त्याला सरकारने स्थगिती दिली होती आणि आताही शिंदेसाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली जे तातडीचे असेल त्याला मान्यता देण्यात येईल दुसरा प्रश्न असा आहे की संसदेमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची भाषणं झाली कुणाचं भाषण चांगलं झालं याच्यावरून बरीच चर्चा झाली तर तुम्हाला नक्की कुणाचं भाषण आवडलं आणि का मला या भाषणामध्ये कोणी चांगलं केलं वाईट केलं याबद्दलचं मी तर कॉमेंट्स करणार नाही प्रश्न असा होता की मी त्या लोकसभेची काही चर्चा ऐकली जरूर मणिपूर प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक महाभागांनी आमच्या पक्षाचं काय किंवा आमचा पक्ष काय करतो 2024 काय होईल यावर चर्चा केली हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे ज्या घटनेसाठी हे हाऊस बोलवलं होतं ज्या घटनेमुळं हे हाऊसा म्हणजे लोकसभा सुरू होती त्यावर चर्चा झाल्याचं दिसून आलेलं नाही म्हणून तो पुन्हा एकदा मणिपूर प्रश्न बाजूला राजकीय आखाडा जास्त दिसत होता म्हणून हे जे अधिवेशन झालं त्याच्यातून फलित काही निघलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे 3 मिनिटं फक्त पंतप्रधान मणिपूरच्या प्रकरणावर बोलले ज्या प्रकरणामुळे देश हादरलेला आहे त्याच्यावरून बोलणं ठीक आहे पंतप्रधानांनी बोलताना व्यवस्थित आपली आपली मांडणी केलेली आणि मणिपूर घटनेबद्दलचं त्यांची पहिलं एकदा स्टेटमेंट देऊन गेलं आहे की जो कोणी हा क्रूरकर्म असेल किंवा ज्याच्यामुळे हे सगळ्या दंगली घडत आहेत त्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा देशाला माहिती आहे की एकदा जर त्यांनी जे काही बोलले ते केल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीची बाजू ही सार्वजनिक न करता कारवाई कशी करता येईल याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे 2024 भाजपचा सूर्य उगवणार नाही पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणात अहंकार आणि न्यूनगंड होता असा अग्रलेख आहे तुमच्या मित्रांचा ते आमोशाच्या रात्रीमध्ये लिहिलेला त्यांचा तो अग्रलेख आहे म्हणून त्यांना सर्व काळं दिसतंय आणि असे आमोशामध्येच यांनी भविष्य वर्तवायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यांच्याकडं तुम्हाला आमोशाचा लेख आम्हाला वाचता येतो ना पाहता येतो म्हणून त्यांना सूर्य हा प्रकार माहीत नाही परंतु सूर्य हा उगवल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री पदावरच्या म्हणजे अजित पवारांना बऱ्याच म्हणतात की मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती फडणवीसांचा आणि अजित पवारांचा डोळा तर अजित पवार म्हणाले की खुर्ची एकच आहे दोघांचा डोळा कसा असेल आता हे त्यांनी सूचक विधान केलेलं आहे अजित दादा आहेत ते
अहो खुर्चीवर डोळा ठेवून चालत नाही, डोळा मारणारे लोकसभेमध्ये तसेच डोळे मारून मारून थकलेले आहेत. आणि म्हणून अजितदादा हे एक चांगले राजकारणी, त्यांना माहिती आहे भविष्यामध्ये काय करायचं, काम कसं करायचं यावर त्यांचं लक्ष असल्यामुळं या खुर्चीवर त्यांचा डोळा असण्याचं काही कारण नाही. जेव्हा त्यांचे नशिबात असेल निश्चित त्यांना खुर्ची मिळायचं संधी मिळेल. नवाब मलिकांची जी सुटका झाली त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की नवं इंजेक्शन मिळाल्यामुळे नवाब मलिकांची सुटका झालेली आहे. मग संजय राऊतला म्हणा तू पण एखादं इंजेक्शन घेऊन टाक ना. संजय राऊतला सुद्धा याला तर माणसाचं इंजेक्शन दिलं असेल, याला दुसरं ढोराचं इंजेक्शन द्यावं लागेल. यशोमती ठाकूर म्हणल्या की हे सरकार खिचडी सरकार आहे आणि अमरावती हा ऐतिहासिक जिल्हा आणि इथे तुम्ही झेंडा वंदनाला येत नाही हे दुःख आहे. सरकार खिचडी आहे का कसं आहे याबद्दल भाष्य करायचं त्यांना अधिकार नाही. त्यांनी महाविकास आघाडीची खिचडी पाहिलेली आहे म्हणून हे मजबूत सरकार आहे. अमरावतीच नव्हे, गडचिरोली असेल, नागपूर असेल का कोकणातला भाग असेल का खान्देशचा भाग असेल, सरकार सर्व भागावर आपला जिल्हा म्हणून लक्ष ठेवून आहे. आणि निश्चित यशोमती ठाकूरांनासुद्धा याची कल्पना आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये आघाडी सरकारमध्ये जेवढे कामं होत नव्हते त्यापेक्षा चांगली कामाला आता सुरुवात झालेली. फडणवीसांकडे रोख ओळख आहे, फडणवीस अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत मात्र ते पालकमंत्री म्हणून अमरावती झेंडा वंदनाला जाणार नाही यावरती त्या बोलल्या. नाही सर, पालकमंत्री एकाच व्यक्तीकडे असणं त्यामुळे अनेक कॅपेबल मंत्री वजा नेते त्यांच्या सरकारमध्ये असताना सुद्धा तिथं झेंडा वंदन कलेक्टरच्या हस्ते केलं जाणार. नाही मी आता त्यांना यशोमती ठाकूरांना सुद्धा सांगेल तुम्ही आग्रह धरला नसेल निश्चित अमरावतीचं पालकमंत्री कुणाला द्यायचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाला घ्यायचं याबद्दल निश्चित मी त्यांच्याही कानावर बात टाकली आहे. परंतु अनेक जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आज नाही तिथे जिल्हाधिकारी झेंडा फडकवत आहेत त्याच्या पुढच्या वेळेला काही दिवसानंतर जेव्हा केव्हा विस्तार होईल त्या टायमाला प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री दिले जातील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.